वायु प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला जातोय. गेल्या 2 वर्षात श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये जवळपास 40% वाढ झाली आहे. दमा फुफ्फुसाचे आजार असणाऱ्यांना हा धोका अधिक आहे. श्वसन रोगांमुळे राज्यात मृत्यूची संख्या सुद्धा 10% वाढलेली आहे. मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची आणि तितकीच चिंता वाढवणारी बातमी आहे. एकीकडे कोरोनाचं थैमान आणि आता दुसरीकडे श्वसन विकारांमुळे मुंबईकर सध्या त्रस्त आहेत. वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला जातोय. प्रदूषणाची पातळी सध्या का वाढतीये पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही कारणं. दमा आणि फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत. रस्त्यावरच्या धुळीचं प्रमाण 45-71% इतकं आहे. बांधकाम क्षेत्रातल्या कामांमुळे धुळीचं प्रमाण वाढलंय, ते 8% इतकं आहे. वाहनांच्या प्रदूषणाचं प्रमाण हे 3% इतकं आहे. नायट्रोजन ऑक्साईडसाठी उद्योग क्षेत्राचा वाटा हा 35% इतका आहे. बातमी लसीकरणाची. राज्यामध्ये 1.5 कोटी नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. यामध्ये सर्वाधिक 13,83,000 नागरिक हे ठाणे जिल्ह्यातले आहेत आणि त्याखालोखाल नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. लसीकरणाचा वेग वाढलेला असला तरी 15% नागरिकांना लशीची पहिली मात्रा अजूनही देणं बाकी आहे. नागपूरमधल्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये एक विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे खडबडून जागा झालेल्या शाळा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून 7 दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांची आता कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एकाच टेस्टिंग किटमधून डेल्टा आणि ओमायक्रॉनची ओळख पटणारे पुण्यामधल्या जीन पॅथ डायग्नॉस्टिक्सनं डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारातला फरक ओळखण्यासाठी कोविड डेल्टा हे भारतीय बनावटीचं टेस्टिंग किट विकसित केलंय. आयसीएमआरनं या टेस्टिंग किटला मान्यता दिलेली आहे. ओमायक्रॉनचे काल राज्यामध्ये 8 नवीन रुग्ण आढळले आणि या 8 पैकी 4 मुंबईमध्ये, 3 साताऱ्यात, 1 रुग्ण पुण्यामधल्या. नव्या रुग्णांमुळे तर राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 48 वर गेली आहे. 28 रुग्णांना डिस्चार्ज दिलाय. नवी मुंबईमध्ये लसीकरणाचं बोगस सर्टिफिकेट देणारं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. अटक केलेल्या 3 पैकी 2 पालिका कर्मचारी आहेत. नितीन आनंद राव या आरोपीचं एपीएमसी मार्केटमध्ये ऑनलाईन सेवा केंद्र आहे, तर आरोपी विराज वाघशे आणि अमोल झेंडे नवी मुंबई महापालिकेच्या एनएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे